नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रसंत विद्यानिकेतन प्राथमिक शाळा उमरखेड, इयत्ता सातवी, विषय भूगोल, प्रकरण तिसरे, भरती ओहोटी। आपण मागच्या पाठामध्ये भरती ओहोटीबद्दल माहिती पाहिली। भरती ओहोटी म्हणजे समुद्राचे पाणी किनाऱ्याजवळ येणे आणि समुद्राचे पाणी किनाऱ्या दूर जाणे या सागर जलाच्या हालचालीस आपण काय म्हटलंय, भरती ओहोटी म्हटलंय। आता या पाठामध्ये आपल्याला भरती ओहोटीचे परिणाम, भरती ओहोटीचे परिणाम कोणते आणि कसे होतात, समुद्र किनाऱ्यावर त्या भागामध्ये या भरती ओहोटीचा कसा परिणाम होतो हे आपल्याला पाहायचं आहे। पा भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात, ज्यावेळेस भरती येते म्हणजे समुद्राचे पाणी किनाऱ्यावर येते, किनाऱ्याजवळ येते, त्यावेळेस त्यासोबत मासे येतात। भरतीच्या पाण्याबरोबर मासे कुठे येतात, समुद्र किनाऱ्यावर येतात, त्यामुळं मासेमारीसाठी फायदा होतो। हे झाला भरती ओहोटीचा पहिला परिणाम। दुसरा परिणाम पहा, भरती ओहोटीमुळे पाण्यातील कचऱ्याचा निचरा होतो आणि भरती ओहोटीमुळे काय होते, पाण्यातील कचऱ्याचा निचरा होतो आणि समुद्र किनारा स्वच्छ होतो। भरती ओहोटीमुळे पाणी येणे आणि जाणे याच्यामुळे जो कचरा आहे तो कचरा काय होतो, नष्ट होतो आणि त्यामुळं ते जो समुद्राचे पाणी आहे त्या समुद्राचे पाणी समुद्र किनारा या भरती ओहोटीमुळे पाण्यातील कचऱ्याचे निचरा झाल्यामुळे समुद्र किनारा हा स्वच्छ होतो। बंदरे गाळाने भरत नाही, या भरती ओहोटीमुळे काय होते, जे बंदर असतात, बंदर म्हणजे जहाजाचं ये जा ठिकाण, म्हणजे जहाजे ज्या ठिकाणी थांबतात, ज्या ठिकाणी येतात त्याला आपण बंदरे म्हणतो, त्या ते बंदरे गाळाने भरत नाही। नंतर आहे चौथं, भरतीच्या वेळेस जहाजे बंदरात आणता येते, ज्यावेळेस भरती म्हणजे समुद्राचे पाणी किनाऱ्याजवळ किनाऱ्यावर येणे, त्यामुळं ते जे जहाज आहे त्या जहाजांना त्याचा फायदा होतो आणि त्या जहाज आपण भरतीच्या वेळेस सहजपणे आपण कुठे आणू शकतो, किनाऱ्याजवळ आणू शकतो। तशाच प्रकारे नंतर पाचवं आहे मीठ तयार होणे। तर भरतीचे पाणी मिठागरात साठवून, मिठागरे जे असतात चौकडी प्रकारचे, तर त्यामध्ये भरती आल्यामुळे त्या ठिकाणी पाणी मिठागरात साठवतात आणि त्या पाण्यापासून मग काय तयार करतात, मीठ तयार करतात। तुम्हाला माहित आहे समुद्राचे पाणी कसे असतात, खारे असतात, खारे असल्यामुळे त्यापासून आपल्याला मीठ तयार करता येते। नंतर भरती ओहोटीच्या या क्रियेमुळे वीज सुद्धा निर्माण होते। एखाद्या वेळेस जर अंदाज आला नाही भरती ओहोटीचा आणि जर एखादी व्यक्ती किंवा पुण्यास गेली तर त्यावेळेस त्या व्यक्तींना अपघात होण्याची शक्यता असते, हा भरती ओहोटीचा परिणाम आहे। भरती ओहोटीमुळे जे तिवराचे जंगले असतात, वने असतात, ते वने म्हणजे जंगले आणि किनारी भागातील जैवविविधता, जे काही सजीव असतात त्या सजीवांचा विकास आणि जतन होते। अशा प्रकारे या भरती ओहोटीचा किनारा लागत किनाऱ्या भागावर त्या भागामध्ये अशा प्रकारे भरती ओहोटीचा परिणाम होतो। तशाच प्रकारे लाटा असतात, लाटा गरम किंवा दूध पिताना त्यावर कुंकर जर मारली तर त्यावर अशा प्रकारचे तरंग येतात, लहर येते। अशाच प्रकारे वाऱ्याकडून मिळणाऱ्या शक्तीने, शक्ती म्हणजे ऊर्जा, पाणी गतिमान म्हणजे प्रवाही होते आणि वाऱ्यामुळे सागर जर ढकले जाते, वारा जो येतो ते वारा समुद्रातील पाणी असे ढकलतात, त्यामुळे असे तरंग निर्माण होतात, त्यांना आपण काय म्हणतो, लाटा म्हणतो। लाटामुळे सागराचे पाणी अशा प्रकारे वर खाली व किंचित मागे पुढे ढकल्या जाते। ज्यावेळेस वारा येतो त्यावेळेस त्या वाऱ्यामुळे समुद्राचे जे पाणी आहे ते अशा प्रकारे वर खाली होते आणि किंचित मागे पुढे होते। या लाटा त्यांच्या समायलेल्या ऊर्जा
किनाऱ्यापर्यंत घेऊन येतात. त्या लाटेमध्ये काय असते, ऊर्जा असते, एक शक्ती असते, ती किनाऱ्यापर्यंत घेऊन येते आणि त्या उथळ भागात येऊन फुटतात. ज्यावेळेस किनारा असतो त्या किनाऱ्याला लागते आणि ते फुटतात म्हणजे विरतात. अशा प्रकारे लाटा सतत निर्माण होत असतात. लाटाची निर्मिती ही सुद्धा काय, नैसर्गिक व नियमित होणारी घटना आहे. अशा प्रकारे आपण आज भरतीवृत्तीचे परिणाम आणि लाटा हे दोन भाग पाहिले. पुढच्या पाठामध्ये लाटांची गती हे आपण पाहणार आहोत. ठीक आहे.